सरपंच भगीरथ या चित्रपटामध्ये मी सरपंच भगीरथी व्यक्तिरेखा करतोय. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा विषय आहे. मुळात नाना म्हणजे रामदाजी फुटाणे यांचा मी माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून फॅन आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जागतिक मराठी अकादमीचे कार्यक्रम असतील, परिसंवाद असतील, त्यानिमित्ताने त्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारण्याचा योग आला आणि एक झपाटून टाकणारं असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या भाषेत जसं सांगायचं तर आपल्या देशामध्ये बरीचशी मंडळी आज इंडियामध्ये राहतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आणि बरीचशी मंडळी म्हणजे टक्केवारी बघायला गेलं तर इंडियातल्या लोकांपेक्षा भारतात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. तर असा अत्यंत एक गाव पातळीवरचा एक विषय किंवा आपल्याकडचं समाजकारण राजकारण कसं जातीधिष्ठितच आहे, जात आणि धर्मावरच कसं ते आधारित आहे आणि आपल्या समाजाचा सगळ्या चालणाऱ्या गोष्टींचा एक आरसा ह्या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा एक वेगळा प्रयत्न नानांनी केलेला आहे. आणि पुन्हा एकदा वेगळ्या चित्रपटाचा भाग होण्याचं भाग्य त्या निमित्ताने मला मिळालं आहे असं आपण म्हणूया. एका गावातला एक मतदारसंघ राखीव झालेला आहे आणि ज्या सर्वसामान्य माणसाचं जो राखीव याच्या गटातला आहे असा एक सरपंच म्हणून जेव्हा भगीरथ गिरमे जो त्याचा तो बरा त्याचं काम बरं त्याचा संसार बरा त्याचं घर बरं असलेला माणूस केवळ एक त्याला एक प्यादा म्हणून पुढं केलं जातं आणि त्याला एक सरपंच म्हणून हे केलं जातं आणि तो त्या सिस्टीमचा भाग होतो आणि त्याला खूप जवळ ते सगळं बघता येतं आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय त्याचे सगळे पडसाद उमटतात याच्या हा सगळा ही सगळी गोष्ट म्हणजे सरपंच भगीरथ आहे असं म्हणूया. वीणाबरोबर काम करायला खूपच मजा आली कारण की काही मंडळी असतात ना की ज्यांच्याबरोबर तुम्हाला काम करावं असं वाटतं, काही लेखक असतात त्यांच्या कलाकृती आपण कराव्या असं आपल्याला वाटत असतं, काही दिग्दर्शक असतात त्यांच्याबरोबर काम करावं असं वाटत असतं. तसंच एक कलाकार म्हणून असं जर वाटतं काही लोकांचं काम बघितल्यावर असं वाटतं की ह्या कलाकाराबरोबर काम करायला खूप मजा येईल किंवा एक रिस्पेक्ट असतो काही कलाकारांबद्दल की त्यांच्या कामाप्रती त्यांची जी त्यांचा जो एक ॲप्रोच असतो तो बघून आपल्याला असं वाटतं की अशा मंडळींबरोबर काम करायला मजा येईल. आणि अत्यंत एका गुणी अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा योग त्यानिमित्ताने मला आला. इतकी जेन्युइन टुवर्ड्स हर परफॉर्मन्स किंवा टुवर्ड्स हर वर्क असं म्हणूया वीणाच्या बाबतीत, त्यामुळे असं असलं की काम करायला मजा येते. कारण जेव्हा चित्रपटामध्ये विशेषतः जेव्हा तुमच्या दोघांचे सीन असतात, एखादा सीन एखादा अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यावर बेतलेला असतो, तेव्हा तो एकटा किंवा ती एकटी असं ठरवून काही तो सीन बरा करू शकत नाही. ते कॉम्बिनेशन असतं आणि ते कॉम्बिनेशन तेव्हा वर्क होतो जेव्हा दोन्हीकडनं व्यवस्थित गिव्ह अँड टेक असेल. तर असा एक खूप चांगला अनुभव त्यानिमित्ताने वीणाबरोबर काम करताना आला आणि मजा आली आणि पुढेही काम करायला मजा येईल वीणाबरोबर.